आणि आता सुरुवातीलाच एक मोठी बातमी, ती म्हणजे अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरमध्ये अफजलखानाच्या मुद्द्यावरून वाद पेटलेला असताना नवी मुंबईत एका मुस्लिम तरुणानं आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर अफजलखानाचा फोटो शेअर केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मध्यरात्री हिंदू संघटनांनी वाशी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणी तरुणाची अधिक चौकशी सुरू आहे. तर आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्या सोबत आहेत. प्रमोद, काय सविस्तर अपडेट? खरं तर आपण बघत असाल अफजलखानाच्या स्टेटसवरून कोल्हापूर, अहमदनगर अशी ठिकाणी पेटले असताना नवी मुंबईतही एका तरुणाने आपल्या स्टेटसवर अफजलखानाचा फोटो ठेवला आणि त्यानंतर हिंदू संघटनांना या संबंधित प्रकरणाची माहिती मिळाली. तात्काळ त्यांनी त्या जो व्यक्ती ज्याने स्टेटस ठेवला होता त्याला गाठलं आणि पोलिसांना सांगून त्याला ताब्यात दिलं. मात्र कुठेतरी नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा अशा प्रकारचे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या मुस्लिम व्यक्तींकडून होतोय की काय, अशा प्रकारची एक भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी त्या व्यक्तीला वाशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर आणि उपायुक्त विवेक पानसरे यांनी तात्काळ ताब्यात घेण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय, चौकशी सुरू आहे. त्याला कुणी हे स्टेटस ठेवायला लावलंय की स्वतःहून ठेवलंय, या प्रकरणाची सखोल चौकशी त्या व्यक्तीकडून केली जात आहे. मात्र कुठेतरी महाराष्ट्रामध्ये अन्य ठिकाणाप्रमाणे नवी मुंबईमध्ये सुद्धा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तर या मुस्लिम व्यक्तींकडून होत नाही ना, या प्रकरणामध्ये नवी मुंबई पोलीस आता दक्ष झालेले आहेत. प्रमोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाचा 364वा वर्धापन दिन साजरा करण्याचं आवाहन सोशल मीडियावर करण्यात आलं आणि 13 जून 1959 औरंगजेबचा राज्याभिषेक होऊन 364 वर्ष झाल्यानं वर्धापन दिन धूमधडाक्यात साजरा करावा अशी पोस्ट व्हायरल झाल्यानं संबंधित इसमावर सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांनी हा पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे. अहमदनगरमध्ये मुकुंदनगर परिसरात उरुस मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचे पोस्टर झळकवल्याप्रकरणी पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. औरंगजेबाचे फोटो झळकवल्याच्या निषेधार्थ आज भिंगार बंदची हाक देण्यात आलेली आहे. अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वलगाव इथं काल रात्री इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा झाला होता. या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी तातडीनं दंगा नियंत्रण पथक आणि पोलीस पथक दाखल झालेलं असून या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना ताब्यात घेतलंय. वलगावमध्ये सगळं सुरळीत असून पोलीस मात्र परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत आणि आजही पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. तर आता बातमी आहे ती म्हणजे बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासात तीव्र रूप धारण करणार असून त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर जाणवू शकतो. मात्र मुंबईला फारसा धोका नसल्याचा हवामान विभागानं अंदाज वर्तवलाय. बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र होऊन ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रभाव कोकण किनारपट्टीवर आणि गुजरातमध्ये देखील जाणवेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर येत्या 2 दिवसात बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग 40 ते 50 किलोमीटर असणार असून तो ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर कोकणातील समुद्र किनाऱ्यावर बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिणाम दिसून येतोय. मान्सूनच्या आगमनाआधी आलेल्या चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रात नैसर्गिक बदल दिसून येत आहेत. समुद्र चांगलाच खवळलेला असून समुद्रातील लाटांची उंची देखील वाढली आणि याशिवाय लाटाही समुद्र किनाऱ्यावर वेगानं येऊन धडकत आहेत. चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यास किनाऱ्यावरील वाऱ्याचा वेगही वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. अजूनही मान्सून दाखल झालेला नाही, परंतु समुद्रामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता समुद्राच्या लाटांची उंची वाढलेली आहे.
अतिवेगाने या सगळ्या ज्या लाटा आहेत ते किनाऱ्यावरती येऊन धडकत आहेत. समुद्रामध्ये नैसर्गिक बदल झालेले आहेत. ही सगळी परिस्थिती मान्सूनपूर्वीची परिस्थिती आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून लांबलेला आहे. परंतु मान्सून जरी लांबलेला असला तरी मान्सूनचं आगमन केरळमध्ये झालेलं आहे. अगदी काही तासामध्येच मान्सून कोकणामध्ये येऊन दाखल होईल आणि पुढे सरकत पूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल. परंतु त्यापूर्वी मात्र समुद्रामध्ये हे सगळे जे बदल आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. समुद्रातील बदल लक्षात घेता कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये किंवा समुद्रामध्ये जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. आपण पाहतोय अनेक समुद्रकिनाऱ्यावरती अशा प्रकारच्या जे लाटा आहेत ते किनाऱ्यावरती येऊन धडकत आहेत. समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत. काही थोड्याफार प्रमाणामध्ये पर्यटकसुद्धा आपल्याला तुरळक किनाऱ्यावरती पाहायला मिळतात. परंतु पर्यटकांनासुद्धा समुद्रामध्ये जाऊ नये अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ही सगळी परिस्थिती मान्सूनपूर्वची परिस्थिती आहे. मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर पुन्हा समुद्र खवळलेला असेल. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, हरणे, रत्नागिरी. आणि यानंतर हवामान विभागानं खराब हवामान आणि चक्रीवादळाचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबई ते गेटवे, एलिफंटा, त्याचबरोबर भाऊचा धक्का, जेएनपीटी या सागरी मार्गावरील प्रवासी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. अरबी समुद्रात हवामानात बदल झाल्यात. समुद्रामधील वादळामुळे धोक्याचा इशारा देण्यात आलाय. अरबी समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा उसळल्यानं समुद्र खवळला. इशाऱ्यामुळे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती मुंबई गेटवे जलवाहतूक संघटनेनं दिली आहे. यानंतर आणखी एक बातमी, ती म्हणजे राज्यातील कमाल तापमानाचा पारा कमी झालाय. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 14 जून पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी होण्याची शक्यता असून पुणे शहर आणि आसपासच्या भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केलाय. तर केरळमध्ये विलंबनं दाखल झालेला हा मान्सून आता महाराष्ट्रात पुढील 48 तासात दाखल होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेला बिपरजॉय चक्रीवादळ येत्या 24 तासात आणखी उत्तरेकडे सरकणार आहे. तर या अनुकूल स्थितीमुळे मान्सूनची आगेकूच सुरू आहे. तर पोषक वातावरणामुळे पुढील 2 दिवसात आनंदघन गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ईशान्येकडील बहुतेक राज्य व्यापून मान्सूननं शनिवारी कर्नाटकमधील कारवारपर्यंत मजल मारली आहे. तर राज्यातल्या काही भागांमध्ये मान्सूनचं आगमन अपेक्षित असलं तरी पेरणीसाठी आवश्यक पावसासाठी आणखी 10 दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते असं हवामान विभागाचं म्हणणं आहे. आणि मान्सूनची सध्या वेगानं प्रगती होत असली तरी 20 जूनच्या आधी मान्सून ट्रफ आणि कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची चिन्ह नाहीत. 20 जूननंतर सर्वदूर पावसाला सुरुवात झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन हवामान तज्ज्ञांनी केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. तर या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळालाय. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली आहे. मात्र अद्याप मान्सूनला सुरुवात न झाल्यानं भातशेती उत्पादक चिंताग्रस्त झालेले असून हिंगोलीच्या वसमत तालुक्यामधील टेंभुर्णी हापसापूर गाव परिसरात शनिवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे टेंभुर्णी गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली आहेत. मोठी झाडं उन्मळून पडल्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा देखील खंडित झाला. एखादा मंत्री असो वा एखादा खासदार, आमदार किंवा त्याच्या अवतीभोवती तुम्हाला त्यांचे पीए किंवा त्यांनी असलेली पोलीस सुरक्षा कर्मी दिसतात. दौऱ्यावर जाताना तर अनेकदा नेत्यांसोबत लवाजमा पाहायला मिळतो. मात्र देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू अशी ओळख असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कुणालाही सोबत न घेताच मुंबई ते नांदेड आणि नांदेड ते मुंबई असा प्रवास रेल्वेनं एकट्यानं केलेला आहे. तर विशेष बाब म्हणजे गिरीश महाजन स्वतःच्या बॅगा स्वतः हातात घेऊन जात होते. गिरीश महाजन यांना याबाबत विचारलं असता मी आमदार असल्यापासूनच एकट्यानं प्रवास करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. बॉडीगार्ड नाही
पण असंही मी गेल्या 30 वर्षापासून आमदार आहे. मागच्याही काळामध्ये मी 5 वर्ष मंत्री होतो, आताही मी मंत्री आहे. पण मी वाय प्लस सिक्युरिटी नाकारलेली आहे पोलिसांची, कारण अपूर्ण मनुष्यबळ, वाहनांची संख्या कमी पोलीस दलात आली आणि आम्हाला 22 पोलीस त्या ठिकाणी संरक्षणासाठी, मला वाटतं याची काही आवश्यकता फार मला वाटत नाही आणि म्हणून मी ते आधी सुरुवातीलाच ते लेखी देऊन नाकारलेलं आहे. आणि यानंतर संपूर्ण राज्यभर वातावरण झालेलं आहे ते वारीमय. प्रत्येकाला आस लागली आहे ती आपल्या विठुरायाला भेटण्याची. पाहुयात भेटी लागी जीवा. पाहू द्या रे मज विठोबाचे रूप असं म्हणत टाळ मृदुंगाच्या तालावर विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र आळंदीतून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे. तर पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी जमलेली असून अलंकापुरी सज्ज झाली आहे. माऊलींचा पालखी सोहळा गांधीवाडा इथल्या आजोळ घरी आळंदी मुक्कामी असेल तर उद्या पालखी सोहळ्याची पुण्यनगरीकडे वाटचाल सुरू होईल. 2 दिवसांपासूनच अलंकापुरीत आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गजबज सुरू झाली आहे. तर इंद्रायणीचे दोन्ही काठ भाविकांच्या मांदियाळीनं फुलून गेलेत. राज्यातल्या कानाकोपऱ्यांमधून वारकरी आळंदीकडे येत आहेत. तर आषाढी वारीचे मानकरी, सेवेकरी, विणेकरी, टाळकरी यांचं आगमन अलंकापुरीत झालेलं आहे. आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवण्याचा मंगल सोहळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांप्रमाणेच नागरिकांनी सुद्धा प्रचंड गर्दी केली आहे. जगद्गुरु संत तुकारामांच्या पालखी पादुकांचा मुक्काम हा इनामदार वाड्यात आहे. तर सकाळी शासकीय पूजा झाल्यावर वारकरी भक्तांना दर्शनासाठी पालखी पादुका खुल्या करण्यात आलेल्या आहेत आणि तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश दुडम यांनी. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या 368 पालखी सोहळ्याला काल देऊळतून सुरुवात झालेली आहे. काल ही पालखी प्रस्थान सोहळा झाला आणि हा पालखी पादुका हे इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी आली. या इनामदार वाड्यामध्ये आज सकाळी शासकीय पूजा झाल्यानंतर या पालखीचं दर्शनासाठी भाविकांना खुलं करण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं गेलं तर येथे या इनामदार वाड्यामध्ये मोठ्या संख्येने हे संपूर्ण भाविक भक्त आलेले आहेत. आता काही वेळातच या पालखी पादुकाचं प्रस्थान हे आपुडीच्या दिशेने होणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर श्री क्षेत्र भंडारा डोंगर दिंडी समाजाच्या वतीने येते. आता इथं ह्या संपूर्ण भक्तिरसामध्ये हे संपूर्ण वारकरी दुंबून गेलेले आहेत आणि आता अगदी काही वेळातच हा जो पालखी पादुका आहे हा आकुडीच्या दिशेने मार्गस्थ होणार. मात्र तत्पूर्वी हा अनगरशा बाबा येथे या पालखी पादुकाची आरती होईल. त्यानंतर या पालखी पादुका या रथामध्ये ठेवण्यात येतील. त्यानंतरच पुढं हा रथ आहे आकुडीच्या दिशेने मार्गस्थ होणार. गणेश गुडामनीसाठी लोक देहू. आणि यानंतर पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.